सांगलीच्या खरसोंडी इथल्या प्रसिद्ध देवस्थान असणाऱ्या श्री सिद्धनाथ मंदिरात भाविकांनी मंदिर उघडण्यासाठी आक्रोश करत सरकारला विनवणी केली. कोरोनाच्या या महामारीत सरकारने सर्व मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऐन नवरात्रीच्या काळात दर्शनासाठी परगावहून आलेल्या भाविकांची मोठी निराशा झाली. मंदिराच्या दरवाजापर्यंत येऊन परतण्याची वेळ आलेल्या भाविकांनी आक्रोश केला. मंदिर उघडण्याची मागणी सरकारला केली आहे. नमस्ते, मी वैष्णवी पुजारी, या गावचीच रहिवासी आहे. तरी आता दसऱ्याचा सण सुरू आहे. 9 दिवस देवाची वेगवेगळ्या प्रकारे आरस होते. तरी पण आम्हासारख्या म्हणजे आमच्या गुरव समाजाला सुद्धा देवळात आता परमिशन नाहीये. तरी शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा यावर. आणि आम्हाला तरी म्हणजे गुरव समाज सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर बाकीच्यांनी एवढ्या लांब न येतात तर त्यांचे काय हाल होतील. त्यामुळे देवळात म्हणजे आता देवाला बघण्याची फक्त परमिशन भेटावी. शासनाच्या निर्बंधामुळे राज्यातील मंदिरं बंद आहेत. त्यामुळे सरकारकडून पुढील आदेश येईपर्यंत मंदिरं बंदच राहणार असल्याचं खरसुंडी इथले सिद्धनाथ ट्रस्टकडून सांगण्यात आलं. मी महादेव नारायण सावकार पुजारी विश्वस्त आहे आणि मार्चपासून मंदिर बंदच आहे. लॉकडाऊनमुळं पूर्णतः बंद ठेवण्यात आलेलं आहे. आतल्या आत इंटरनल जे पूजा व्यवस्था वगैरे आहे ते फक्त आहे. ठराविक लोक लिमिटेड लोकांच्या हातूनच कार्यक्रम होतो. भक्तगण बराचसा प्रयत्न करतायत पण वरूनच बंदी असल्यामुळं आम्हालाही काही हे करता येत नाही. आणि ह्या कोरोनाच्या महामारीमुळं हे पाळावं लागणार आहे सर्वांनाच. आत्ता नवरात्र सुरू आहे, बाहेरले लोक येत आहेत, परंतु आम्हालाच आदेश नाहीत मंदिर उघडायचं तर आम्ही काहीच करू शकत नाही विश्वस्त यांना. त्यांना सरकारला काय सांगणार, त्यांनी जे निर्बंध लावलेत ते कमी व्हावेत अशी अपेक्षा आहे. नवरात्रीसाठी भाविक आपल्या कुलदैवत आणि प्रसिद्ध मंदिरात जात आहेत. मात्र मंदिरं बंद असल्यानं त्यांची निराशा होत असल्याने सरकारने तातडीनं मंदिरं उघडण्याची मागणी भाविकांनी केली आहे. काशेगाव आम्हाला देवाच्या दर्शनासाठी लावून द्यावं दर्शनासाठी. काशेगावहून आलाय तुम्ही? काशेगाव. आता सरकारला काय विनंती करायची तुम्हाला? माझं नाव श्रीकांत किसन शेणीकर, मी रेटरी बुद्रुक कराड तालुक्यात नालोई सातारा जिल्हा. एवढ्या लांबून येऊन देवाचं दर्शन होत नाही, अतिशय खेदजनक बाब आहे. तरी शासनानं याच्यावर ताबडतोब निर्णय घेऊन या 4 दिवसाच्या आत मंदिरं खुली करावी आणि लोकांची गैरसोय दूर करावी. हे शासनाला हात जोडून तसेच सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हात जोडून विनंती आहे की देवाची दारं लवकरात लवकर खुली करावी. हे नम्र विनंती आहे भक्तांच्याकडून.